स्पाय किंवा हेरगिरी केली आहेस का? हो कधी? शाळेत असताना खूप करायचो. म्हणजे आमचं सायन्सचं लॅब जेव्हा असायचं तेव्हा जर परीक्षा असायची लॅबची, तर आम्ही उगाच परीक्षेच्या जस्ट 2 तास आधी लॅबमध्ये काहीतरी काम काढून जायचो. म्हणजे कळायचं की कुठल्या रोल नंबरला कुठला एक्सपेरिमेंट आला आहे, मग त्यानुसार आम्हाला कळेल की आम्हाला, आम्ही कॅल्क्युलेट करायचो की माझा ऑड नंबर आहे का इव्हन नंबर आहे, मग इव्हन नंबरला हा लॅब असाइनमेंट आली आहे का ती आली आहे, अशी आम्ही स्पायगिरी खूप करायचो. रिअल लाईफमध्ये हेरगिरी कधी उपयोगी पडते? तुम्हाला काही शिकायचं असेल तर हेरगिरी डेफिनेटली उपयोगाची पडेल. तुझा आवडता टशन आणि किंवा अँग्री यंग मॅनवाला डायलॉग? अँग्री यंग मॅनवाला असा नाही आहे, पण आय लव्ह दॅट मोमेंट जेव्हा करीना कपूर जब वी मेटमध्ये शाहिद कपूरला म्हणते की तुम्हाला काय केलंस तर मला कराटे येतं. सो मला तो ॲटिट्यूड आणि त्याच्यातलं जे ह्युमर क्रिएट होतं ते फार इंटरेस्टिंग वाटतं. तुझ्यासाठी कोणत्या मूवीचा रिमेक व्हावा असं तुला वाटतं? रिमेक माझ्यासाठी क्वीन किंवा हायवे. तुला कोणत्या मराठी कोस्टारसोबत काम करायचं? असं खूप जणांबरोबर करायचं आहे, पण मागे एकदा काम करता करता राहिले त्यामुळे मला मोहन जोशींबरोबर काम करायचं आहे. आतापर्यंतचं पडलेलं सर्वात विचित्र स्वप्न? विचित्र स्वप्न मी अशी कुठेतरी एका बीचवर आहे आणि माझ्या ऑब्व्हियसली सगळं समोर पाणी आहे आणि अचानक मी मागे वळले तर मागे माझे कुठले तरी रँडम फ्रेंड्स ज्यांचा माझ्याशी आता फारसा काही कॉन्टॅक्ट पण नाही आहे ते मागे खेळत आहेत. मी मागे वळून जेव्हा बघितलं परत बॅक टू द बीच, अचानक आता माझी खोलीच आहे तिकडे, दॅट बीच इज जस्ट गॉन. आणि त्या पूर्ण स्वप्नामध्ये मी फक्त इकडनं तिकडे प्लेसेसला जात होते, त्या प्लेसेसचा एकमेकांशी काही संबंध नव्हता, पण ते देव जस्ट पॉपिंग इन क्रेझी, काही संबंधच नाही. तुला माहीत असलेले 5 डिटेक्टिव्स? फास्टर फेणे, ब्योमकेश बक्षी, करमचंद, शर्लॉक होम्स, नॅन्सी ड्रू. तुला दिल दोस्ती दुनियादारीच्या फ्रेंड्सची आठवण येते कारण? कारण आम्ही खूप वेळ आता एकत्र घालवलं आहे, त्यामुळे आता ऑप्शन नाही आहे. एका पॉईंट नंतर आपल्याला सवय होते ना, तसं आहे. मध्ये कधी कधी आम्ही एकमेकांना सांगायचो की प्लीज आता थोडे दिवस आम्हाला दिसू नका, आय नीड टू नॉट सी युअर फेस फॉर अ वाईल, प्लीज मला थोडे दिवस दिसू नकोस. पण नंतर मग होतं आहे कुठे आहे काय चाललं आहे, सो इट्स पार्ट ऑफ युअर सिस्टम. आता कोणाच्या लॉगआउट न केलेल्या सोशल मीडिया अकाउंट्सचा किंवा अनलॉग असलेल्या फोनचा वापर करून कधी मस्ती मजा केली आहेस? मित्रमैत्रिणी अशा जेव्हा आपण 11वी 12वीमध्ये असतो तेव्हा फेजेस असतात की माझा हा मी ह्या मित्राशी बोलते हे मला सांगायचं नाही आहे वगैरे, मग त्याचं एक असं सिक्रेट असतं. मग अशा वेळेला आणि तेव्हा अर्थात 6-7 वर्षांपूर्वी पासवर्ड जस होते, फिंगर प्रिंट वगैरे असं स्कॅनर्स वगैरे नव्हते. सो तेव्हा जनरली एकमेकांचे पासवर्ड्स माहिती असायचे किंवा कधी कधी पासवर्ड्स नसायचेच. मग हळूच कुठल्या तरी जवळच्या मैत्रिणीचा फोन स्नीक इन करून कोणाशी बोलते बाबा काय चाललं आहे, आणि मग नंतर ती आपल्याला वेगळंच काहीतरी सांगते, तेव्हा इतकी मजा येते की मला बेटा मेरे को सब मालूम है, तू फेक तेरे को जो फेकने का है, सो दॅट्स अ फन फीलिंग. रफ अँड टफ स्वानंदीचा रोमँटिक मोड काय असेल त्याची एक झलक? मी ॲक्च्युली क्वाईट फिल्मी पण आहे, म्हणजे मला सगळ्या अशा फिल्मी गोष्टी पण फार आवडतात, म्हणजे कॅन्डल लाईट डिनर्स वगैरे. पण मला सगळ्यात रोमँटिक वाटणारी गोष्ट ही आहे की आय एम विथ माय पार्टनर, देर इज सम म्युझिक गोईंग ऑन आणि आम्हाला एकमेकांशी बोलायची गरज नाही आहे. दॅट कनेक्शन इज देअर, इट इज इन द एअर, इट इज विद इन अस, आणि त्या शांततेमध्येच आम्ही कदाचित आमचं कामही करत असू किंवा कदाचित नुसते बसून काहीतरी एखादी फिल्म बघत असू किंवा नुसती गाणी ऐकत असू. सो फॉर मी रोमॅन्स इज समथिंग दॅट इज एक्स्ट्रीमली शांत, प्रायव्हेट आणि स्वतःशी कनेक्ट करणार. तुझी फेवरेट ड्रेसिंग स्टाईल कोणती? कम्फर्टेबल. तुझ्या आईने गायलेल्या गाण्यांपैकी तुझं फेवरेट गाणं कोणतं? सरदारी बेगम म्हणून एक फिल्म होती श्याम बेनेगलजींची, तो अख्खा ॲल्बम मला खूप आवडतो. त्याच्यातली एक झलक, एक किंवा दोन. मोरे कान्हा जो आए पलट के रे, मोरे कान्हा जो आए पलट के रे, अब के होली में खेलूंगी डट के. थैंक यू सो मच. थैंक यू.